दुष्काळ नापिकीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे। त्यातच गेल्या वर्षी पाऊस झाला तरी कोरोनामुळे शेतीतून उत्पादित झालेल्या मालाला भाव मिळाला नाही। महावितरणाच्या वतीने मात्र शेतकऱ्यांच्या नावे अव्वाच्या सव्वा थकीत वीज देयके दाखवण्यात आली असून ती वसूल करण्याचे काम चालू आहे। थकबाकीने भरणाऱ्या शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करण्याचे धोरण महावितरणाने हाती घेतले आहे। महावितरणाने सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा, जळालेली रोहित्र 24 तासात बदलून देण्याची व्यवस्था महावितरणाने करावी अशीही मागणी यावेळी वसंतराव उंडे यांनी आंदोलनावेळी केली। जागतिक महामारी कोरोना संकट काळात संपूर्ण देशाला शेतकऱ्यांनी अन्नधान्य पुरवले, बाजारभाव गडगडले, पण जगाच्या या पोशिंद्याने नफा तोट्याचा विचार न करता आपला शेतीमाल सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचे रान केले। दुष्काळ कर्जबाजारीपणाने शेतकरी आधीच अडचणीत आहे, त्यातूनच आता शेतकऱ्याचे शेती व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरण करत आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना कधीही तयार आहे। चालू वर्षी लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान झालेले आहे। बाजारभावाअभावी शेतीमाल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। 6 महिने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद होते। कोणत्याही शेतकऱ्याने तब्बल 6 महिने कृषी पंपासाठी वीज वापरलेली नाही, परंतु त्या 6 महिन्यातील शासनाचे अनुदान मात्र वीज वितरण कंपनीला मिळालेच असणार, त्यामुळे एका बाजूला कृषी पंपाचे अनुदान शासनाकडून लाटणे व दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी वीज वापरली नसताना वीज बिल भरा म्हणून उन्हाळ्याच्या तोंडावर कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे हे पूर्णतः बेकायदा व कोणत्याही तत्वाला धरून नाही। संविधानाने शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार दिला आहे व कोणताही माणूस स्वतःचा रोजगार टिकला तरच जगू शकतो। शेतकऱ्यांची शेती कृषी पंपाच्या आधाराने वीज वापरूनच केली जाते। जर कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले तर शेतमालाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांचा रोजगार बुडणार आहे, म्हणजे संविधानाने दिलेला अधिकार वीज कंपनी काढून घेऊ शकत नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नये, सक्तीची वसुली सुद्धा करू नये अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली। कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम सुरू आहे। थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून ही सक्तीची वीज वसुली थांबवण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी उपकार्यकारी अभियंता गांजुरे साहेब, मंडळ अधिकारी टेमक मॅडम, तलाठी जगदाप मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी मढे वडगाव परिसरातील शेकडो शेतकरी या आंदोलनासाठी सहभागी होते। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।